के प्यारे माटी ही के प्यारे 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 के प्यारे माटी के मुंह में नगी ना मिला है के प्यारे माटी के मुंह में नगी ना मिला है और करके यहाँ ये मेला झूला है। अजी था यहाँ भीमजी के आने से पहले अंधेरा था, यहाँ भीमजी के आने से पहले अंधेरा, अजी 14 अप्रैल से उजाला ही उजाला मिला है। 14 अप्रैल से उजाला ही उजाला मिला है। 14 अप्रैल से ये उजाला है, उजाला दिवशी तथागत गौतम बुद्ध कपिल नगरी मध्ये त्यांचे पिता कोण शुद्धोदन राजा यांच्या बोलवण्या म्हणजे बोलवण्यामुळे 20,000 अर्हत भंतजी सवत ते आपल्या कपिल नगरी मध्ये आजच्या दिवशी आले होते। कोणत्या दिवशी? फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी। भंतजी बरोबर आहे ना? हा, आजच्या दिवशी। आणि तथागत गौतम बुद्ध यांनी राहुल त्यांची पत्नी यशोधरा आणि आनंद या तिन्ही लोकांना आजच्या दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी धम्म दीक्षा प्रदान केलेली होती। हे माहिती आहे का कोणाला? माहिती आहे बरोबर ना म्हणते जी? हा, आजच्या दिवशी। आणि म्हणून हा दिवस मानला गेलेला आहे। आणि होलिका शहादत दिवस, होलिका शहादत दिवस म्हणून सुद्धा हा दिवस मानला गेलेला आहे। आणि म्हणून या दिवसाचं एवढं मोठं महत्व व्यक्त केलेलं आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की कहना चाहूंगी एक बार कि सौ बार चमन महका, सौ बार चमन महका सौ बार बहार आई, सौ बार चमन महका सौ बार बहार आई, लेकिन महफिल में रौनक तब आई जब जय भीम की आवाज आई, जब जय भीम की आवाज आई। तो जब जय भीम की आए तो एक बार पीछे पीछे सभी यांना असं वाटतं की समोरचे लोक आम्हाला दिसतात, मागचे पण लोक आम्हाला दिसतात, बरं काय? आमची नजर खूप तीक्ष्ण आहे, तुमच्यापर्यंत पोहोचते आमची नजर। म्हणून मागच्या लोकांनी हात वरती करा एकदा जय भीम बोलायला। मागचे लोक इकडे पण दादा काका काकू सगळे 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 इकडे मागे मागे हॅलो हा जय भीम क्या बात है। आणि म्हणून आमचे काका कमलेशजी पाटील वर्धावरून हे गीत त्यांनी मला दिलेलं आहे, त्यांचं गीत मी तुमच्यासमोर सादर करते आहे, लक्ष देऊ का? हो बाभी माने बाभी माने जहत माने बाभी माने जा प्रमाने करुणिया जीवाचे हा प्रमाणे करुणिया जीवाचे हा काय होते काय होते काय होते काय होते तुम्ही रे काल आज काल तमाला काय होते सबके लिए इधर
आपली लायकी झोपडी सुद्धा राहायची नव्हती, तर आपण दोन मजली पाच मजली बिल्डिंग मध्ये हात आहोत। आपली लायकी सायकलला फिरायची नव्हती, आज फोर व्हीलर गाडीने फिरायची आपली लायकी झालेली आहे म्हणून म्हणायचं आहे। अरे पैदा ना होता हो बसी आती है खुशियों का सिलसिला ना होता। वाह बेटा, पैदा ना होता हो बसी आती है खुशियों का सिलसिला ना होता। अरे बेरंग रहती है जमी और आसमान का रंग नीला ना होता। ये भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो, ये भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो, इस देश को संविधान देने वाला मेरे भीम जैसा हीरा ना मिला होता। मेरे भीम जैसा काय होते तुम्ही रे कालाज झाले इंसान बनेगा। और यकीनन ये जय भीम वाला प्रथमा
यकीना ये जय भीम वाला प्रथमा एक दिन भारत का पंत प्रधान बनेगा, एक दिन भारत का पंत प्रधान बनेगा। इसके कहना चाहूंगी Oh!
कमलेश काका और सभी दादा काका कहना चाहूंगी, शिक्षण आने आधी शिक्षण नव्हतं, लोक अडाणी होते पण आपला समाज एक होता, बरोबर का नाही? परंतु आता लोक इतके शिक्षित झाले आहेत पण आपल्या समाजामध्ये वाटणी वाटणी झालेली आहे. आता इलेक्शनची गोष्ट जर करायला बसली ना तर एक आपल्या समाजामध्येच लोक सख्खा भाऊ सख्खी माय एकमेका छेवा करायला बसतात. सख्खे भाऊ भाऊ पक्के वैरी होतात इलेक्शनच्या वेळी, होतात का नाही? होतात का नाही हो? अरे होतं बोला. असं बसले माय मुख्य माऊले असल्यासारख्या, वो तुम्हाला तोंड बिण आहे का नाही? गडे आहे का नाही? अरे हाव तो बोलो. हा तर आता कसं आहे, म्हणतात ना एकाने आपली माय उभी केली तर दुसरी आपली बहीण उभी करते, अशी या देशाची आपले आपल्या लोकांची नीती होऊन गेलेली आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे हो शिक्षणाने वरदा यांचं लिखित हे गीत आहे. तुमचे काकाजी इथे हजर आहेत, काकाजी साठी आहे सगळे, त्यांचंच गीत आहे. आणि म्हणून हो जाती
आता तरी सगळ्यांना एक वयाची वेळ आलेली आहे. म्हणतात काय, आपल्याला झोपून जमणार नाही, बरोबर का नाही? आता आपल्याला जागे व्हायचं आहे, संविधान वाचवायची गरज आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्याला आपण एक व्हायला पाहिजे. आणि आता 2024 मध्ये 400 पार अब की बार 400 के पार, बरोबर काय? रोज इलेक्शन आहे, म्हणजे रोज न्यूज ऐकता का तुम्ही? रोज ऐकता ना काय बोलते, अब की बार 400 के पार देणार आहेत का? 400 के पार हां दिल्या तर पुन्हा झाडू येते माग आणि तुमच्या इकडे थुका लागते, मग इथं गड्यामध्ये मडकं घेऊ घेऊ, बरोबर का नाही? रागाला येऊ नका, गोष्ट सत्य असत्य बोलते आहे मनोज दादा, बरोबर आहे का नाही? सत्य आहे ना? हां गोष्ट सत्य आहे म्हणून बोलते आहे. आणि म्हणून आता या 2024 मध्ये जर कोणी आपल्याकडे आलं, आपले लोकांना आपण सत्तेमध्ये बसवायला पाहिजे तेव्हा आपला अधिकार आपल्याला मिळेल, बरोबर की नाही? बरोबर की नाही? अरे हो तो बोलो, हो तो बना. हा सकाळच्या चार वाजले, 4 उठायची वेळ असते, 4 उठल्याने शरीर पूर्ण राहत असते. जर कोणी आला तर मग काय करायचं? पैसे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपला एक मत हे आपल्या आई बहिणीच्या इज्जतीपेक्षा प्रिय आहे, आहे का नाही? परंतु आपण लोक काय करतो, घासभर चिवडा आणि घोटभर दारू. भेटली का खुशच खुश, चर्रे भाव पावटी एक नालीमध्ये पडून राहते वाटल्यास, कुत्री तोंडामध्ये मुतून जाते वाटल्यास, पण त्यांना भान राहत नाही. हा 200 घेतले, 500 घेतले का मत विकते? अरे 200-500 घेऊन आपलं मत विकू नका. एका डुकराची किंमत जाऊन पा बाजारामध्ये किती आहे, किती आहे? 10-12 हजार एका डुकराची किंमत आहे. त्या डुकराची किंमत किती तुम्ही आहे का? आहे काय? म्हणून आपलं मत विकायचं नाही, आपलं मत विकायचं नाही. समजा आपल्याकडून कोणी पैसे घेऊन आले तर त्यांना मग दंडने मारून हकलल्याशिवाय राहायचं नाही. मग कसं म्हणाय सांगतो बाय, तो कसं बोलले का सभी? अरे दे बट्टा दे रट्टा दे लट्टा दे रट्टा दे रट्टा दे आणि भीक मागायचंय का तुम्हाला? आपल्या मुलांचं शिक्षण बंद करायचंय का? जोरात बोला, आपल्या मुलांचं शिक्षण बंद करायचंय का? कारण सगळं खाजगीकरण झालेलं आहे, माहिती आहे तुम्हाला? हा ना, ते आपल्याला करू द्यायचं नाही. तर मग काय करायचं? सगळ्यात जास्त बायामध्ये पॉवर राहते. हो दारू बंदी बाहेर करू शकते, दुसरं नाही करू शकत, कोणाची अवकाशच नाही. माणसाचे जीव, कारण माणसाला दारू प्यायला भेटते, माणसं रागाला येऊ नका भाऊ. हो पण खोटी गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे, बरोबर आहे का नाही? आणि मग सगळे बाया काय म्हणाल, सगळे टाळे वाजवून, अरे देवती 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 एवढ्याच बाया बत्ती देऊन नाही चालते, एवढ्या बाया आले पाहिजे. एवढ्या बाया कसा बोलला पाहिजे? कशा? अरे मत मागाया आला पुऱ्या बायाच्या आज त्या स्टेज पर्यंत गेला पाहिजे, दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे. कसा? अरे मत मागाया आला आणि समाज फोडाया आला की अरे फुकटच खाऊन हा माजलाय रे, अरे फुकटच खाऊन हा माजलाय रे आणि भीमाच्या नावावर माजलाय रे. देवती 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 देवती
अरे दे रट्टा दे रट्टा अरे दंडा लांचा घ्यायचा नाही साजरा हा तो का दंडा तिकडे दादा तेवढा त्याच्या विषयी मोठा असला चालल हा चांगला एका रट्ट्या चित नाही पडे तर खायले बरोबर आहे का नाही हा चितच पडायचं एका रट्ट्यामध्ये येशील माझ्या घरापर्यंत तू या मताच्या माता हो का मनाच्या बरोबर आहे का नाही बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिला तर मत विकासासाठी दिलेला नाही फाटक्या साडीसाठी दिलेला आहे का तुम्ही फाटकी साडी घालत नाही काय घालता अरे आपली माना सन्मानाची 100 रुपयाची घराची दोघांची 200 रुपयाची आपल्या कामाची नाही कारण ती आपल्या इज्जतची भाजीपाला करते आणि म्हणून म्हणायचं आहे अरे एक वेळा दंडावरती करा आपलं हा आणि दे रट्टा दे रट्टा दे नाही तुम्ही समजदार पोट्टे आहे तुमच्यावर रट्टा नाही पडणार आहे तर एकदा बोंबला तुम्ही कसा अरे मत मागाया आला दे डंका दे बत्ती हा बरोबर मत मागाया आला दे डंका तुम्ही असं म्हणता आणि दारू पिवाया गेला की दे डंका आणि चिवडा खायला गेला की दे डंका आणि फुकरच खाऊन हा माजलाय रे अरे फुकरच खाऊन हा माजलाय रे अन बाबा साहेबांच्या नावावर शुद्ध मता ठाकरे दिघोरी मोठी साखरे या माझ्या मायेकडनं मला खूप मोठं मोलाचं बक्षीस भेटलेलं आहे असा आशीर्वाद जय भी लाल दाखवाया आला की का करायचं मिक्सर बिक्सर भेटलं का तुम्हाला मिक्सर भेटलं बंदवाला मिक्सर भेटलं का 15 लाख कोटी अकाउंट मध्ये जमा झाले का तुमच्या कोणाकोणा झाले हातवरती करा साड्या भेटल्या कंट्रोल मधल्या साड्या कोणाकोणा भेटल्या हातवरती करा कंट्रोल बापा मस्तकानं पैठणी होत्या बाई बाबा सांगायचे नको मस्त बाया घालू घालू लग्नात का ना गेल्या हो का गेल्या का पाय काका 10 रुपयेवाले होत म्हणते तर काका मग मध्यशिंग का पुढच्या वर्षी हा मग पाहिन तुम्ही साड्या भेटल्या काय घातल्या घातल्या काय माय मावल्यांनो ते साड्या त्या फाटक्या साड्या त्या घ्यायच्या नाही ना अजिबात त्यांच्याकडे जायचं नाही मिक्सर भेटली का बंदवाली मिक्सर भेटली का ते बी घ्यायचे नाही वाटल्यास पाट्या मावाटाच्या आपल्या पण त्या कोणाच्या मिक्सरला दागिलदार राहायचं नाही आणि म्हणून म्हणायचं आहे का अरे हर हर बहुजना न धरा तुम्ही ध्याने तुम्ही
जोरत मरा कि नाही मावल्यांनो लाल दाखवाया आला भाई सुनने दो लाल दाखवाया आला सभी ऐकू द्या ना भाऊ अन लाल दाखवाया आला हां जोरात उठून एक पडा लाल दाखवाया आला की मद मागाया आला का अन हा फुकटच खाऊ न माजलाय रे अरे फुकटच खाऊ न माजलाय रे अन कोणाचे नाव डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकरांचं अन बाबा साहेबांच्या नावावर गाजलाय रे देवती 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 दे 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 देवती देवती दे देवती 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 दे 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 देवती देवती दे 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 देवती देवती दे 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 देवती देवती दे देवती 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 दे दे दे